6 जून 1674 स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस। याच दिवशी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान झाले। सगळ्या जातीच्या धर्माचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे राज्य अस्तित्वात आले। शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधकार दूर करून प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे बीज पेरणारा तो दिवस होता। याच दिवसापासून महाराष्ट्राला या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा लाभला होता। ज्या शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्याची पहाड दाखवली त्या शिव छत्रपतींना 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसताना संपूर्ण प्रजेचा ऊर अभिमानाने भरून आला होता। हे तेच सिंहासन आहे ज्याने संपूर्ण मुघली सत्तेला आव्हान दिले होते। पण आज 350 वर्षानंतर प्रत्येक शिवभक्ताला पडलेला प्रश्न म्हणजे कुठे आहे शिव छत्रपतींचे 32 मन सोन्याचे हिरे जडित सुवर्ण सिंहासन? अखेर कोणी गायब केले असेल हे सुवर्ण सिंहासन? नमस्कार मित्र हो, मी नितीन महाडिक आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिरे जडित सुवर्ण सिंहासन। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे आज एक दगडी मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे। ह्याच मेघडंबरीला लागून खालच्या बाजूला एक छोटीशी फट असून त्या फटीतून आत डोकवल्यास एक काळवडलेला दगड आपल्याला पाहायला मिळतो, ज्यावर एकेकाळी छत्रपतींचे सुवर्ण जडी सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त ताट मानेने उभे होते। परंतु पुढे त्या सिंहासनाचे काय झाले हे एक गूढ बनून राहिलेले आहे। परंतु इतिहासाची पाने पाहिली असता खरोखर रायगडावर एक 32 मनाचे सुवर्ण जडी सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो। इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळून येतो। मराठी प्रदेशात व्यापार वाढवावा म्हणून इंग्रजांनी नारायण शिवनी नावाचा दुबाजी वकील नेमला होता। शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो निरोजी पंतांना 24 मार्च 1674 रोजी पाचड येथे भेटला होता। 4 एप्रिल 1664 रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो की नव्या वर्षारंभी जूनमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने सोने व हिरे जडित एक भव्य सिंहासन शिवाजीराजे बनवत आहे। ह्या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलून मोठा दानधर्म करण्यात येणार आहे। परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे हे मात्र माहीत नाही। सन 1689 हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी, स्वराज्याच्या भविष्यासाठी, तसेच छत्रपतींच्या कुटुंबासाठी आणि रहितेसाठी सुद्धा अत्यंत त्रासदायी आणि वेदनादायी ठरले होते। कारण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची दगाफटका करून हत्या करण्यात आली होती। तसेच जुल्फिकार खानने रायगडावर केलेल्या हल्ल्यामुळे राजाराम राजेंना रायगड सोडावा लागला होता। तसेच येसुबाई साहेब आणि बाळराजेंना कैद करून जुल्फिकार खानने रायगड आपल्या ताब्यात घेतला होता। इतिहासकारांच्या मते रायगड ताब्यात आल्यावर मोगलांची नजर सुवर्ण जडित सिंहासनावर गेली होती। हे हिरे जडित सिंहासन त्यांच्या डोळ्यात खुपत होते। याच सिंहासनावर घनाचे घाव घालून जुल्फिकार खानने हे सिंहासन फोडले होते। पण त्यातील काही भाग फुटत नसल्याने त्यावर आग लावून ते वितळवण्यात आले। अशा प्रकारे शिव छत्रपतींचं सिंहासन मुघल लांडग्यांनी उद्ध्वस्त केलं होतं। 1818 साली कर्नल पॉथर व मेजर हॉल यांनी रायगडावर हल्ला करून रायगड आपल्या ताब्यात घेतला होता। इंग्रजांकडे रायगड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्यासंबंधी कुठेतरी उल्लेख आढळून आला असता, कारण इंग्रजांच्या कागदपत्रात अगदी बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमखास केला असता। शिवरायांचे सिंहासन जुल्फिकार खानने फोडले किंवा ते लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून जर ते सुटले असेल
तर इंग्रजांनी 1818 मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे किंवा राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून सिंहासन कोण्या आज्ञास्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावा एका बाजूने व्यक्त केला जात आहे. परंतु पेशवांकडे रायगडाची व्यवस्था 30 ऑगस्ट 1772 पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी करण्यात आलेला आहे. पेशव्यांनी 16 मार्च 1773 मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर 1608 रुपये 8 आणे खर्च टाकलेला आहे. तसेच 1797 साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी केले ज्यासाठी 2738 रुपये 4 आणे खर्च झाल्याचे नोंद आहे. त्यामुळे जुल्फिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्चही राहिला नसता. परंतु पेशवेकालीन कागदपत्रांवरून सिंहासन जुल्फिकार खान नंतरही गडावर असल्याचे दिसून येते. 2011 मठामध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावातील गाळ बाजूला काढताना एक फरशी आढळून आली. ती बाजूला केल्यानंतर 1.20 मीटर खोलीच्या गाळाने भरलेला एक खड्डा दिसला. गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूस सुमारे 7.60 मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले. या मार्गाचे प्रवेशद्वार 1 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेलेली आहे. हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरलेला असल्याने तो पुढे कुठपर्यंत व कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. एका आख्यायिकेनुसार 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची व्यवस्था 9 सरदारांनी केली होती आणि शेवटी हेच 9 सरदार गडावर राहिले होते. वाघजबडा ह्या उतरण्याच्या अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या 9 पैकी 7 सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञास्थळी हे सिंहासन लपविले होते. सिंहासन लपवून ते 7 जण वर येत असताना गडावर असलेले 2 सरदार म्हणजेच खंडोजी आणि यशवंतराव यांनी दोर कापून वर येणाऱ्या 7 सरदारांना ठार मारले होते. त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंद फितुरी लक्षात घेता ह्या 7 सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन तो सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या 2 सरदारांनी ठार मारले होते असे ही आख्यायिका सांगते. शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे गुप्त रहस्य केवळ कागदपत्रांच्या अनुपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे. इसवी सन 1689 नंतर तब्बल 44 वर्ष रायगड परकीयांच्या ताब्यात होता. या काळात रायगडावरील महत्वाची दस्तावेज नष्ट झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सन 1818 मध्ये रायगडावर भीषण आग लागल्याचे सांगितले जात आहेत. ही आग एवढी मोठी होती की जवळपास 12 दिवस रायगड या आगीच्या विळख्यामध्ये जळत होता. या लागलेल्या भीषण आगीमध्ये मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची कागदपत्रे नष्ट झाली असावीत किंवा ती हरवली असावीत असे सांगितले जात आहेत. तर मित्रहो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.